बघा या भागात भागात काय म्हटलंय भिक्षुक भिक्षुक म्हणजे काय याचक हुँ? भिक्षुक म्हणजे याचक याचक म्हणजे मागणारा तर आपण त्याला भिक्षा मागणारा असं पण म्हणू शकतो एक स्वभाव कृपण नावाचा भिक्षुक असतो आणि पूर्वीच्या काळी काही लोक भिक्षा मागण्याचं काम करत असे मग प्रत्येक घराघरातून भिक्षा मागून ते आपलं पोट चरि भरायचे आपलं चरितार्थ चालवायचे त्याप्रमाणे असणारा हा स्वभाव कृपण तर हा स्वभाव कृपण एकदा भिक्षा मागतो आणि एक दिवस त्याच्याजवळ जो, जो कलश असतो कलश म्हणजे एक भांड माठासारखं तर हे भांड पिठाने पूर्ण भरलं आणि ते पूर्ण भरल्यामुळे त्याला खूप आनंद झाला म्हणजे की आज माझे हे भांड पूर्ण भरलेले आहे आता मला काही दिवस भिक्षा मागण्याची गरज नाही माझं पोट आरामात भरेल असा विचार त्याने केला पाहिजे होता पण त्याची विचारसरणी मात्र दुसरीकडेच वळत गेली ते पिठाचं भांड भरलेलं पाहून तो खूप आनंदित झाला आणि सतत त्याच्याकडे बघत ते पिठाचं भांड कलश त्याने खुंटीवर टांगलं नागदंते शब्द आलाय बघा नागदंते म्हणजे खुंटी रजवाबद्धा रजवा म्हणजे दोरी रजवामध्ये मूळ शब्द आहे रज्जू रज्जू हा उकारांत शब्द झाला रज्जू म्हणजे दोरी उकारांत शब्द धेनूप्रमाणे तयार होईल धेनवा रजवा तृतीया विभक्ती एकवचन तर रजवा म्हणजे दोरी नेतो नागदंते सप्तमी विभक्तीचा शब्द आहे तर खुंटीवर तो बांधून ठेवतो आणि खुंटीवर टांगलेल्या त्या कलशाकडे पाहत पाहत झोपून जातो झोपताना त्याच्या डोक्यात काय विचार होते माझा कलश पिठाने पूर्ण भरलेला आहे